नमस्कार फ्रेंड्स, अभिनत किचन आणि फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर फ्रेंड्स, आपण आज एकदम मऊ सुरुची इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत। बऱ्याच वेळेला आपण इडल्या बनवतो पण त्या मऊ होत नाहीत किंवा कठीण होतात आणि चिकट पण होतात। तर त्या इडल्या बिघडण्याचं कारण, कशामुळे इडली बिघडते, कशामुळे ती कठीण होते, ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। आणि इडली ज्या काही टिप्स आहेत, माझ्या सिक्रेट टिप्स म्हणलं तरी चालेल, त्यात तुमच्याशी शेअर करणार आहे। तर आपण इडलीसाठी लागणारे साहित्य बघूया। मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली, ही डाळ अंदाजाने घेतली, अंदाजाने घेऊन ही अर्धी वाटी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि दोन वाटी तांदूळ घेतले, त्याच वाटीने मी उडदाची डाळ घेतली पाऊण वाटी, शकता। दोन वाटीला मी पाऊण वाटी डाळ घेतलेली आहे उडदाची। आणि अजून आपल्याला साहित्य लागणार आहे, ते आपण नंतर पाहूया। तर आता काय करायचं, आपल्याला हे सर्व साहित्य स्वच्छ पाण्याने धुवून भिजत ठेवायचंय। मी इडलीसाठी तांदूळ रेशनचा घेतलाय, म्हणजे साधा तांदूळ घेतलाय। आणि आता आपण एक मोठं पातेलं घेऊया आणि त्या पातेल्यामध्ये तांदूळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ हे सर्व आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय। आधी दोन वेळा मी धुवून घेणार आहे हे तांदूळ। तांदूळ स्वच्छ धुवून झालं की आपल्याला हे 7 ते 8 तास किंवा तुम्ही एक रात्र जरी ठेवलं म्हणजे तरी पण चालेल। आणि आता मी तुम्हाला सांगते तांदूळ भिजवताना पाणी किती घ्यायचं। तर मी तांदळाच्या 3 ते 4 पट पाणी घेतले, तुम्ही बघू शकता। कारण एवढं पाणी घ्यायचं कारण म्हणजे आपण तांदूळ भिजत घालतो त्या टायमाला तांदूळ म्हणजे आहे असा असतो, पण नंतर तांदूळ भिजल तसा तो फुगतो, त्यामुळं पाणी जास्त ठेवायचं। कमी पाणी ठेवलं तर तांदळाला पाणी कमी पडतं। आणि आता हे मी सकाळी भिजवलेलं तांदूळ आता संध्याकाळी मी वाटते, म्हणजे जवळजवळ 10 ते 12 तास झालेत बरोबर। आपला तांदूळ भिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। जेवढा जास्त तांदूळ भिजवाल तेवढी तुमची इडली छान होते। आता आपण हा तांदूळ मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा आहे। मिक्सर मध्ये किती बारीक तांदूळ वाटत आहे पण तुम्हाला मी सांगणार आहे। थोडं पाणी घालून तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि एकदम पिठासारखा बारीक तांदूळ झाला पाहिजे। तांदूळ जास्त जाड ठेवायचा नाही। अजून थोडं पाणी घालून तांदूळ एकदम असा पिठागत बारीक करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी तांदूळ किती बारीक केलाय। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे। तांदूळ बारीक करताना पाणी जास्त घालायचं नाही। आता मी शिळा भात, म्हणजे राहिलेला शिल्लक राहिलेला भात घेतलाय, हा भात सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि याची सुद्धा पेस्ट एकदम बारीक करून घ्यायची आहे। आता हा भात मी त्या तांदळाच्या पिठामध्ये ओतणार आहे। आणि मी जेवढा भात घेतला होता तेवढेच मी पोहे सुद्धा घेतले होते। पोहे भिजून मी वाटलेत, ते तुम्हाला मी दाखवलं नाही पण सांगते। आणि हे सगळं मिश्रण एकसारखं मिक्स करून आपल्याला एक रात्रभर असंच ठेवायचं आहे। एक
एक रात्रभर भिजलं की मिश्रण छान असं फुगून वर येतं. आणि थंडीच्या दिवसांमध्ये इडलीचं पीठ जास्त फुगत नाही, तर त्यासाठी पण तुम्हाला मी एक खास टिप्स सांगणार आहे जे मी नेहमी करते. तर आता आपलं एक रात्र भिजून झालेलं आहे पीठ, आणि हे पीठ मी एक अशी मोठी पाटी घेतली होती आणि त्या पाटीमध्ये हे पातेलं झाकून ठेवलं होतं आणि त्याच्यावरून एक असं मोठं ताट झाकलं होतं, म्हणजे त्याला उब लागून हे पूर्ण असं फुगून वर आलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम हलक झालेलं आहे. आता हे एक सारखं मिश्रण करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता पीठ आपलं तांदूळ बारीक केलंय तेव्हा किती होत आणि आता फुगून किती झालेलं आहे बघा. आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचंय. मीठ टाकून चांगले सारखं फेटून घ्यायचं पीठ. अशा पद्धतीने इडल्या तुम्ही नक्की करून पहा, खूप छान होतात इडल्या. आणि अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. पिठाची जाडी बघा कशी आहे. अशा पद्धतीने पीठ ठेवायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं किंवा जास्त घट्ट पण नाही करायचं पीठ, असं पडलं पाहिजे तुमच्यातून लगेच. तर आता मी यामध्ये म्हणजे या पिठात पाव चमचा सोडा टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून पीठ अजून हलकं होईल. हे पीठ हलकंच आहे पण अजून हलकं होण्यासाठी मी सोडा टाकणार आहे. आणि आपल्याला इडली करताना हे पीठ हलकं एकदम असं कापसागत हलकं झालं पाहिजे, तरच इडली चांगली होते. ही माझी दुसरी सिक्रेट टिप्स आहे, असं कोणी सांगत नाही. एकदम असं आपल्याला हलक फुलक पीठ करून घ्यायचं इडलीसाठी. आणि आता मी इडल्या तुम्हाला करून दाखवते. इडली पात्राला प्रथम तेल लावून घ्यायचं सगळीकडे. सगळं भरून घेतलंय अशा पद्धतीने, बाकीचे पात्र सुद्धा मी भरले इडलीने. आणि आता हे उकडून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत झाले इडली, एकदम सॉफ्ट झाली. अशी इडली खायला कोणाला नाही आवडणार, तर लगेच तुम्ही पण इडल्या करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुमची इडली कशी झाली. बघू शकताय मस्त इडल्या फुगलेल्या आहेत आणि एकदम मऊ सुद्धा झालेले आहेत. आता ही इडली थंड होऊ द्यायची, गरम इडली काढायची नाही. गरम इडली काढली तर ते चुटकून बसते, निघत नाही इडली व्यवस्थित. आता हे थंड झालंय सगळं पूर्ण, मी हाताने धरू शकते म्हणजे थंड झालेलं आहे. आणि मी चमच्याने काढते, चमचीच्या मागच्या दांड्याने इडल्या सगळ्या काढून घेते. आणि इडली थंड झाल्यानंतर खूप छान निघते, थोडं पण राहत नाही खाली. तर आता बघा इडली आपली कशी झालेली आहे, आपली मऊ लुसलुशीत इडली खाण्यासाठी तयार आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह.